नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 22 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. आज विघ्नहर्त्याचे आगमन होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे, मात्र गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. कोरोनाच्या विघ्नातून मानवजातीची सुटका करण्यासाठी गणेशाकडे प्रार्थना केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून उत्सव काळात गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सार्वमत देशदूत समूहाने वेब पत्रकारितेच्या क्षेत्रात 2 दशकात वैविध्यपूर्ण धाडसे प्रयोग केले. आज नवे पाऊल टाकत आहोत. आजपासून देशदूत.com ही संकेतस्थळ वाचकांसाठी सशुल्क उपलब्ध असेल. बदलत्या काळानुसार अत्याधुनिक वेबसाईट, इंटिग्रेटेड तंत्रज्ञानासह ऑडिओ व्हिडिओ आणि ताज्या बातम्या हे संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे. वाचकांनी संकेतस्थळावर जाऊन सबस्क्रिप्शन निश्चित करायचे आहे. नोंदणीचे विविध आकर्षक पर्यायही उपलब्ध आहेत. पाणलोटात 2 दिवसात पावसाचा जोर वाढल्याने मुळा धरणात 11,152 क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मुळा धरणाचा साठा 82% झाला होता. पावसाचे प्रमाण असेच टिकून राहिल्यास या गणेशोत्सवात हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. दारणा धरणात 24 तासात 1/4 TMC अधिक पाणी दाखल झाले. काल दिवसभर दारणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस होता. दारणातून काल सकाळी 10,486 क्युसेक विसर्ग होता. कडवातून 1,272 तर वालदेवीतून 406 क्युसेक विसर्ग सुरू असल्याने खाली नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने 15,248 क्युसेक विसर्ग होता. अतिरिक्त पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके अडचणीत आली आहेत. मूग, सोयाबीन आणि कापूस या हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांवर किडी, अळी, मावा, तुडतुडा आणि अन्य विषाणूंनी आक्रमण केले आहे. यामुळे हे पिके धोक्यात आले असून त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. औरंगाबाद येथील 2 सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. खैरी हरेगाव रोडवर शेती महामंडळाच्या काटवनात पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून कार व गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे हस्तगत केली. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी 25 करोना बळींची नोंद झाली आहे. करोना बळींच्या संख्येने द्विशतक ओलांडले असून एकूण बळींची संख्या 218 झाली. दरम्यान शुक्रवारी 571 बाधित आढळले, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 15,899 झाली. जिल्ह्यात 3,072 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी 456 बाधित करोनामुक्त झाले. आतापर्यंत 12,609 जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80% आहे. नगर येथील दुय्यम कारागृहात करोनाचा शिरकाव झाला आहे. दोघा पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना करोनाची बाधा झाली आहे. 2 बाधित कैदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 583 झाली आहे. 2 दिवसात 2 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 16 झाली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.